फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत मी पंतप्रधान झालो तर निबंध, ते पण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. जर मला भारताचा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी देशाच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन. भारत हा विविधता आणि सांस्कृतिक वारसा असलेला देश आहे. त्याची प्रगती आणि विकास ही माझी प्राथमिकता असेल. येथे मी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडणार आहे जे मी पंतप्रधान झाल्यावर लक्षात घेईन. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मी पंतप्रधान झालो तर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा माझा मुख्य उद्देश असेल. गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना उपलब्ध करणे ही माझी प्राथमिकता असेल. ग्रामीण भागात शिक्षण सुविधा वाढविणे, शिक्षकांचे प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देईन. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम राबवीन. संपूर्ण देशातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी पंतप्रधान झालो तर आरोग्यसेवेत सुधारणा करणे, सरकारी रुग्णालयांची सुविधा वाढविणे, ग्रामीण भागात आरोग्य केंद्रे उभारणे आणि सर्वांसाठी मोफत औषधे व उपचार उपलब्ध करून देईन. तसेच स्वच्छता आणि पाणी पुरवठा सुधारण्यासाठी विशेष योजना राबवीन. देशाच्या आर्थिक विकासासाठी मी विविध योजना आणि उपक्रम राबवीन. लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, स्टार्टअप्सना मदत करणे आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे माझे उद्दिष्ट असेल. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध कृषी योजना राबवीन. देशाच्या आर्थिक विकासासाठी डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देईन. महिला सशक्तीकरण हा माझ्या कार्याचा महत्त्वपूर्ण भाग असेल. मी महिलांच्या शिक्षणाला आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देईन. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवीन. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करेन. पर्यावरण संरक्षण हे आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. मी पंतप्रधान झालो तर पर्यावरण संरक्षणासाठी विशेष योजना राबवीन. वनसंवर्धन, जलसंवर्धन, पुनर्नवीनीकरण आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये विशेष प्रयत्न करेन. प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि स्वच्छ भारत अभियानाला अधिक प्रोत्साहन देईन. तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या विकासाला चालना देणे हे माझे उद्दिष्ट असेल. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देऊन अनेक नागरिकाला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्त करेन. शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि उद्योजकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन संधी उपलब्ध करून देईन. तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न करेन. न्यायव्यवस्थेत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी विविध उपाययोजना करेन. न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी न्यायालयांची संख्या वाढविणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि न्यायाधीशांची संख्या वाढवणे या बाबींचा विचार करेन. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देईन. सशस्त्र दलांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे, सीमांची सुरक्षा मजबूत करणे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करेन. दहशतवादाला आळा घालण्यासाठी कडक कायदे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवेन. सर्व समाज घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबवीन. असुनिश्चित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवीन. सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी विविध सामाजिक योजना राबवीन. भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करेन. विविध देशांसोबत आर्थिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक सहकार्य वाढवून भारताच्या विकासाला चालना देईन.
आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी विविध धोरणे आखेन. मी पंतप्रधान झालो तर युवा पिढीच्या विकासाला प्राधान्य देईन. युवकांमध्ये कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विशेष योजना राबवेन. शिक्षण व्यवस्था अद्ययावत करून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकवण्यावर भर देईन. युवकांना यांच्या आवडीनुसार करिअर करण्यासाठी मार्गदर्शन आणि सहाय्य उपलब्ध करून देईन. तसेच युवकांच्या कल्याणासाठी आणि त्यांना समाजात सक्रिय सहभाग मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवेन. ग्रामीण भागाचा विकास करणे हे माझे महत्त्वाचे उद्दिष्ट असेल. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध कृषी योजना राबवेन. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देईन. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करेन, जसे की रस्ते, वीज, पाणी पुरवठा आणि आरोग्य केंद्रे. ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन शाळा आणि महाविद्यालये उभारणे तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण करणे यावर भर देईन. मी पंतप्रधान झालो तर माझ्या देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे आणि समर्पितपणे काम करेन. देशातील प्रत्येक घटकाला सशक्त करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवून एक उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल. माझे ध्येय एक प्रगत, सशक्त आणि सर्वसमावेशक भारत घडविणे असेल. मी पंतप्रधान झालो तर माझ्या देशाच्या नागरिकांसाठी प्रामाणिकपणे काम करेन. देशाच्या विकासासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवीन. माझ्या कार्यकाळात देशाला नवी दिशा देण्याचा, नवी उंची गाठण्याचा आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करेन. देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी समर्पित राहून काम करणे हेच माझे ध्येय असेल. तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.